मंडळी स्वागत आहे जीवन विकास या युट्यूब चॅनलवर मंडळी आपण व्हिडिओमध्ये जे पाहता या दोन बिया तुमचं आयुष्य बदलणार आहेत तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग वांग मुरूम सुरकुते असतील ते अगदी एक ते दोन दिवसामध्ये गायब होणार आहे तुमचा चेहरा इतका सुंदर होईल की तुमचाच तुमच्यावर विश्वास बसणार नाही चेहरा टवटवीत उजळ आणि कांतियुक्त बनवण्यासाठी हा घरगुती उपाय शेवटपर्यंत पहा अंमलात आणा आणि मग कमेंट करून सांगा आणि आपल्या नातलग मित्रपरिवारांना नक्की शेअर करा काय वापरणार आहोत तर बदाम बदाम आपल्याला दोन ते तीन बदामाच्या बिया लागणार आहे का वापरतोय आपण हे बदाम तर बदामामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह नायसिन व्हिटॅमिन बी खनिजेन स्निग्धता अशा अनेक प्रकारे गुणधर्म असतात आणि सुक्या मेवाचा राजा म्हटलं जातं या बदामाला आणि वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो अलौकिक गुणधर्म आहे या बदामामध्ये म्हणून आपण काय करणार दोन ते तीन बदाम घ्यायचे आणि त्याची व्यवस्थित पेस्ट करायची आता पेस्ट करा किंवा त्याचं बारीक आपल्याला करायचं आहे बारीक भ भरड वगैरे तरी चालेल परंतु खलबत त्याच्या साह्यानं म्हणा किंवा ऑदर कोणतंही साहित्य वापरा परंतु त्याची बारीक अशी पूड तयार झाली पाहिजे आता त्याच्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे तर गुलाब पाणी दोन चमचे ॲड करायचे गुलाब पाणी बघा बऱ्याच मेडिकल स्टोअरमध्ये ते भेटतं मालाच्या दुकानामध्ये भेटतं गुलाब पाणीसुद्धा आपल्या त्वचेसाठी त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आणि आरोग्यदायी आहे म्हणून दोन चमचे गुलाब पाणी आपण ॲड करणार आहोत आणि ही जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला दुधाची साय टाकायची एक चमचा दुधाची साय तर तशी आपण जनरली लावतोच पण दुधाची व्यवस्थित जी साय तयार झालेली असती ती साय आपल्याला एक चमचा ॲड करायची आणि हे जे मिश्रण तयार झालं ते व्यवस्थित मिक्सअप करा आणि मिक्स केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर हळुवार मालिश करायची हे जे तयार झालेल्या मिश्रणाने हळूवार गोलाकार मालिश करा जिथे काळे डाग आहेत वांग आहेत तिथे थोडंसं जास्त वेळ मालिश करा ही मालिश दहा ते पंधरा मिनटं मालिश करा आणि तुम्हाला सांगतो तुमच्या डोळ्याखाली जर काळी वर्तुळे झालेली असतील तर तिथेसुद्धा याच रेमेडीनं तुम्हाला मालिश करायची आहे तुमचे होट काळे असतील आणि तुम्हाला होट तुम्हाला वाटत असतील की गुलाबी करायची तर तुम्ही हाच उपाय करू शकता होटांना लावू शकता फक्त होटांना लावल्यानंतर मात्र जरा जास्त वेळ ठेवा बाकी आपण चेहऱ्याला रह जे लावणार आहोत चेहऱ्याचा काळसरपणा सुरकुत्या वांग काळे डाग मुरुम्स सुरकुत्या संपूर्ण गायब होणार आहे अगदी हा उपाय तुम्हाला सलग तीन दिवस करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर फरक वाटलाच तर आणखीन तुम्ही कंटिन्यू करा आणि एक दोन ते एक ते दोन आठवड्यामध्ये तुमचं संपूर्ण वांग काळे डाग हे निघून जाणार आहेत हा जो लेप आहे चेहऱ्याला लावलेला तो लेप तुम्हाला वीस ते तीस मिनटं ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थंड पाणी असेल किंवा कोमट पाणी असेल त्यानं धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्धा ते एक तास तुम्हाला कोणता साबण किंवा क्रीम लावायची नाहीये चेहरा तसाच ठेवायचा आहे धन्यवाद